शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यावर्षी पडणार भरपूर पाऊस पडण्याची शक्यता। प्रशांत सागरात अल निनोची जागा घेतली ला निनानं। स्वच्छ भारत योजनेअंतर्गत रत्नागिरीत शौचालय घोटाळा, गरज नसताना शौचालय बांधून लाभार्थ्यांचे पैसेही लुबाडले। आयबीएन लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। समीर भुजबळांच्या कोठडीत 22 तारखेपर्यंत वाढ, पंकज भुजबळ यांचीही अडचण वाढली। ईडीने उद्या हजर राहण्यासाठी बजावलं समन्स। 22 वर्षांपासून नंदुरबार मधली नर्मदा जीवनशाळा दुर्लक्षित, वीज पुस्तक आणि साऱ्या शैक्षणिक साहित्यापासून विद्यार्थी वंचित, लोकवर्गणीतून चालवल्या जात आहेत शाळा। आणि यळकोट यळकोट जय मल्हारनं दुमदुमला जेजुरीगड, सोमवती अमावस्येनिमित्त मल्हारी मार्तंडाच्या दर्शनासाठी जेजुरीगडावर गर्दी। आणि आपण सुरुवातीलाच बघणार आहोत रत्नागिरीतला एक खूप मोठा घोटाळा, स्वच्छ भारत अभियानांतर्गतला हा घोटाळा आहे, एक स्वच्छ घोटाळा आपण म्हणू शकतो याला। एकीकडे देश स्वच्छ व्हायला हवा म्हणून स्वच्छ भारत अभियान योजना राबवण्यात येते। स्वच्छ भारत योजनेअंतर्गत रत्नागिरीत राबवण्यात येणाऱ्या घर तिथे शौचालय या योजनेत खूप मोठा घोटाळा झाला असल्याचं आयबीएन लोकमतनं उघडकीला आणलंय। या योजनेतून प्रत्येक शौचालयापोटी एका कुटुंबाला 12,000 रुपये अनुदान मंजूर झालंय। उरलेला खर्च त्या लाभार्थीनं स्वतः करायचा आहे, शौचालयाचं बांधकामही लाभार्थीनं स्वतः करून घ्यायचं आहे। हा निकष असताना आणि तयार शौचालयाबाबत कोणताही शासकीय आदेश नसताना रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनानं शेकडो कुटुंबांना निकृष्ट दर्जाची शौचालयं, तयार शौचालयं पुरवली आहेत। नंदुरबारला शौचालय पुरवणाऱ्या कोल्हापूरच्या एका ठेकेदाराला हे काम देण्यात आल्याची आयबीएन लोकमतच्या सूत्रांची माहिती आहे। या शौचालयांसाठी कोणतंही टेंडर काढण्यात आलेलं नाही, ही शौचालयं लाभार्थींनीच बांधल्याचा कागदोपत्री खटाटोप प्रशासनाकडून करण्यात येत असला तरीही ठेकेदारानं बांधकाम केल्यामुळे सरकारी अनुदानापोटी मिळणाऱ्या 12,000 रुपयांपैकी 1 रुपयाही अनुदान या लाभार्थ्यांना प्रत्यक्षरित्या मिळणार नाहीये, त्यामुळे या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड होतंय। आणि याबाबत या कामासाठी नेमण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा हा लाभार्थींचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं सांगत कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिलाय। ही आता कणगवळी गाव जे आहे लांजा तालुक्यातलं कणगवळी, त्या कणगवळी गावातल्या एका बौद्ध वस्तीत मी आहे। इथे हे आपल्याला दोन अशी केबिन्स दिसत आहेत, ही केबिन्स पंचायत समिती आणि च्या लोकांनी इथे कर्मचाऱ्यांनी आणून इथे बसवलेली आहेत। ही केबिन्स म्हणजे दोन शौचालय आहेत, बरं, ही दोन शौचालय ही या घरातल्या कुटुंबातल्या दोन लाभार्थींची शौचालय आहेत। हे साधं एक बायसन पॅनलचं खरं एक केबिन आहे जे अत्यंत तकलादू आहे आणि एक छोटा खोका केलेला आहे याच्यामध्ये। आणि हा असा एक जो स्टँड आहे, या स्टँडमध्ये इथे येऊन नंतर छोटीशी एक चौकट बसून नंतर ते जे टॉयलेट आहे, ते जे भांडं आहे, ते भांडं बसवलेलं आहे। आणि अशी दोन खोकी तयार करून पंचायत समितीतले लोक गेलेले आहेत। आणि ही योजना अशी आहे मुळात की 12,000 रुपये मंजूर करण्यात येतात आणि या 12,000 रुपयामध्ये लाभार्थीने शौचालय खड्ड्यासहित सेप्टिक टँकसहित बांधून पूर्ण करायचं आहे। हे पूर्ण होणार नाही, पण जास्ती खर्च जो येतो तो लाभार्थीने घ्यायचा आहे। ही दोन शौचालयाची केबिन्स इथे बांधून दिल्यानंतर या कुटुंबातल्या लाभार्थींकडून सह्या घेण्यात आल्या। 1 महिना होऊन गेला परंतु यांना काही सांगण्यात आलेलं नाही। यांना सांगण्यात आलं की 12,000 रुपये मंजूर झालेले आहेत, परंतु यांच्या घरातल्या एकाही लाभार्थीला एकही पैसा अजून मिळालेला नाही। मग ही केबिन आली कुठून? ही कुणी यांची परवानगी नसताना किंवा यांना गरज नसताना, यांची टाकी सेप्टिक टँक आधीच बांधलेला आहे, त्यामुळे टँक्सचा पण खर्च केला गेलेला नाही आहे। आणि अशा या दोन केबिनवर 12×24,000 रुपये घेतलेले गेलेले आहेत। हे 24,000 रुपयांपैकी या लाभार्थींना एकही पैसा अजून मिळालेला नाही याची चौकशी झाली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, आयबीएन लोकमत, रत्नागिरी। आणि हे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत एकही पैसा पोहोचला नसल्याचं या लोकांनी आयबीएन लोकमतला सांगितलं। आता तुमचे संडास आहे ना, काय काय झालं तुम्हाला, काय ते आले आणि त्यांनी काय 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 झालं? बसून किती दिवस झाले? बसून झाला, महिना झाला, होईल आता महिना झाला। हा महिना झाला बसवलं त्यांनी। हा, आणि या याच्यामध्ये बसवल्यानंतर तुमच्याकडनं काय काय घेतलं? सही घेतली वगैरे? काय सही घेतला नाही माझ्या मिस्टरांची। हा, आणि काय सांगितलंय शौचालय योजनेतलं 12,000 रुपये तुम्हाला मंजूर आहेत काय सांगितलं तुम्हाला? हे नाही सांगितलेले।
पैसे तुम्हाला काय मिळाले? नाही भेटले. काय काहीच नाही पैसे भेटले? पैसे नाही भेटले. पैसे नाही भेटले? नाही. आणि त्याने सांगितलं हे तुमचं संडास आणि ते पण नाही बोललेले. पैसे काय देणार वगैरे? नाही नाही, हे पण नाही बोललेले. ते लोक असे काहीच बोलले नाही. याला बांधायला कोण 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 आले होते? ते 4 दिवस झाले बांधून. एक एक बांधायला? हा, एक बांधायला. हा, आणि 4 दिवस लागले. हा, एकाला? हा, एक दिवस. एक दिवस लागला एक बांधायला? एका दिवस. आणि 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 कोण कोण आले होते हे ते सही घेताना तुमच्यावर? कोण कोण सरकारी, कोण अधिकारी, कोण कोण होते? म्हणजे अधिकारी होते का? म्हणजे अधिकारी? हा, सरकारी. सरकारी अधिकारी होते. बाकी तुम्हाला काय पैशाचं काय सांगितलं? नाही सांगितलेले. तुम्हाला 12,000 रुपये शासकीय योजनेचे मंजूर आहेत वगैरे काय? हे नाही सांगितलेले. नाही सांगितलेले. ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना जी शौचालय देण्याची जी सरकारची योजना आहे, म्हणजे ज्यामध्ये 12,000 रुपये प्रत्येक लाभार्थीला दिले जातात आणि उरलेला खर्च त्याने स्वतः करायचा आहे आणि शौचालय त्याने स्वतः बांधायचं आहे, ते रेडीमेड द्यायची तरतूद किंवा आराखडा सरकारी योजनेमध्ये नाही आहे. आता ही योजना दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी काय काय प्रकार या सरकारी अधिकाऱ्यांकडून केले जातात बघा. माझ्या मागे दिसत आहेत ते तुम्हाला हे शौचालय जे दिसत आहेत ही जुनी शौचालय आहेत. 10 वर्षापूर्वी कणगवळ इथल्या या शिंदेवाडीमध्ये इथे बांधलेली शौचालय आहेत ग्रामपंचायतीच्या योजनेतून. आणि तरी सुद्धा याच शिंदेवाडीतल्या इथे एका कुटुंबाला आपण बघतो की त्याच कुटुंबाला पुन्हा एक शौचालय बांधण्यास सांगितलं गेलं आणि शौचालय बांधताना सांगितलं त्यांना गरज नसताना सुद्धा हे शौचालय बांधण्यात आलेलं आहे, अगदी घराच्या समोर आहे. आणि ते शौचालय बांधलं नाही तर त्यांच्या सगळ्या ज्या काय दारिद्र्यरेषेखालच्या ज्या काय कुटुंबाच्या सवलती आहेत त्या बंद करण्यात येतील असंही सांगितलं गेलं. आपल्या बरोबर या सगळ्या कुटुंबाचे लाभार्थी आहेत. तुमची ही जी 2 शौचालय दोन्ही आहेत हे अगदी जवळच आहेत. किती वर्ष तुम्ही वापरताय कुठल्या जनकारण? किती वर्ष? 10 वर्ष. 10 वर्षाच्या वर वापरताय तुम्ही? बरं, हे जे 10 वर्ष तुम्ही जे शौचालय वापरता आहात ती सुस्थितीत आहेत. आता हे जे शौचालय देताना तुम्हाला काय काय सांगितलं गेलं आणि तुम्हाला हवं होतं काय मला शौचालय? शौचालय आम्हाला नको होतं. शौचालय आमच्या जे होतं ऑलरेडी म्हणजे आम्ही ग्रामपंचायत बांधले, ते ग्रामपंचायत लोक येऊन त्यांनी सांगले आम्ही टाळा लावू म्हणून इथे. हा, जर तुम्ही संडास नाही बांधलात तर इथे. हा, आणि काय सांगितलं इथे? आणि ते नाहीतर तुम्ही नाही संडास बांधलात तर तुमचं हे दारिद्र्यरेषेखालचं कार्ड बंद होणार. हे म्हणजे कुठं काय काम धंदा काय लागेल कागदपत्र तुमचे बंद होतील. बरं, हे शौचालय बांधताना तुम्हाला योजनेसाठी 12,000 रुपये मंजूर आहेत. 12,000 रुपये तुम्हाला मंजूर होणार आणि त्यानंतर उरलेला खर्च तुम्ही करायचा काय सांगितलं तुम्हाला? सांगितलं नाही, सांगितले नाही. उरलेल्या खर्चाचं काय आहे? दगडाचा खर्च आम्ही आपणच करायचा, खड्डा आम्ही स्वतः मारलेला आणि 2 ते 3 दिवसात पुरा करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. पण आता त्याला 2-2.5 महिने होऊन गेलेले आहेत आणि संडास अपुराच आहे अजून. संडास अपुरा? हा जो काय खोका इथे संडास म्हणून उभा केलेला आहे शौचालय म्हणून, त्याचा काय होईल उपयोग तुम्हाला? ते पुरेसा आहे तुम्हाला? आम्ही सांगितलं आम्हाला उपयोग नाही, आम्हाला आतमध्ये बसता येणार नाही. पाठीमागे त्याला परत खिडकी बिडकी काय नाही, पूर्ण बंद करून ठेवली आहे त्यांनी. वाऱ्या पावसात राहिले? नाही नाही, वरती पत्रा टाकली हे आहे बॅनरचा पत्रा. हे असं आहे की शौचालय खरं गरज नसताना योजना म्हणून माती मारायचा, त्या योजनेतला पैसा लाटायचा. बघा तुम्ही हे दाखवतो तुम्हाला इथे आहे का, हे छप्पर म्हणून काय केलेलं आहे बघा. इथे साधं हे बायसन पॅनलचं जवळपास 6 मिलीमीटर जाडीचं 6 mm बायसन पॅनल फक्त इथे छप्पर म्हणून घातलेलं आहे. आणि हा एक तकलादू असा बायसन पॅनलचा हा सगळा टेलिफोन बूथ तर याच्यापेक्षा बरा असतो अशा प्रकारचं हे शौचालय आहे. आणि हे शौचालय या कुटुंबाला गरज नसताना देण्यात आलेलं आहे. 12,000 रुपयाची स्कीम आहे. हे 12,000 रुपये टार्गेट पूर्ण करताना कसे खतवायचे आणि कसा पैसा काढला जातो याचं एक उत्तम उदाहरण आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, लांजा, रत्नागिरी. आणि यावरूनच IBN लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत की ज्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आतापर्यंत झालंय. महत्वाचं म्हणजे शासकीय आदेश नसताना तयार शौचालय पुरवण्याचा निर्णय कोणी घेतला? शौचालय पुरवण्यासाठी टेंडर पद्धती का वापरली गेली नाही? तयार शौचालयाचं डिझाईन आणि अंदाजपत्रकाला मंजुरी का नाही? लाभार्थ्यांना मिळणारं अनुदान ठेकेदारांवर का खर्च करण्यात आलं? निकृष्ट दर्जाची शौचालयं पुरवून सरकारी पैशाचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? आणि गावकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शौचालय बांधणीच्या प्रशिक्षणापोटी लाखो रुपये खर्च का करण्यात आले? हे सगळे महत्वाचे सवाल आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत या बातमीचा सतत पाठपुरावा आम्ही करतच राहणार आहोत.
यानंतर एक शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे आणि ती बातमी आहे अर्थातच पावसाबद्दलची. यावर्षी चांगला पाऊस होण्याची दाट शक्यता आहे, कारण अल निनो या प्रशांत सागरातल्या दुष्टचक्राचा प्रभाव आता कमी झालाय. अल निनोची जागा आता ला निना घेण्याची शक्यता आहे. ला निना हे हवामानातलं चक्र ज्या वर्षी प्रशांत सागरात कार्यरत होतं त्यावर्षी भारतात जोरदार पाऊस पडतो. 2014 आणि 2015 या दोन वर्षी अल निनो भारतात आल्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस कमी पडला आणि अल निनोमुळे प्रशांत सागरावर उष्ण वाऱ्याचं दुष्टचक्र निर्माण होतं, त्यामुळे मान्सूनचे वारे प्रभावित होत आहेत. पण ला निनामुळे प्रशांत सागरावर थंड वारे वाहतात आणि त्याची मदत मान्सूनच्या वाऱ्यांना होते. त्यामुळे 1950 पासूनचे आकडे दाखवत आहेत की ज्या वर्षी ला निना येतं त्यावर्षी भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. ला निनाचा फायदा अमेरिका, अर्जेंटिना आणि ब्राझीललाही होईल, पण आपल्याकडच्या शेतकऱ्यांना होईल हे सगळ्यात महत्वाचं. आणि आता आपल्यासोबत आहेत कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे. साबळे सर, खूप खरं तर या सगळ्या आत्ताच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये एक दिलासा देणारी बातमी आहे, काय काय परिणाम होऊ शकतात आणि या ला निनाबद्दल ज्याचा शेतीवर काय सकारात्मक परिणाम होईल काय सांगाल? हे वर्ष खूप चांगलं वर्ष राहणार आहे. त्याला कारण असं आहे की एकूण जे हवामान स्थिती आपण पाहिली की साधारणपणे ऑक्टोबर ते आतापर्यंत जानेवारी पर्यंतची तर महाराष्ट्रामध्ये फारसे असे हवामान बदल मोठे काही झालेले नाहीत आणि थंडीचा कालावधी देखील खूप चांगला गेलेला आहे आतापर्यंत. या पुढचं याला आपण म्हणतो की स्टॅबिलिटी ऑफ ॲटमॉस्फिअर, हवामान अत्यंत स्थिरतेनं चाललेलं आहे. यामध्ये आणखी एक प्रगती दिसते ती म्हणजे उन्हाळा देखील थोडा लवकर सुरू होईल अशी चाहूल आपल्याला दिसते. त्याचं कारण असं की दुपारचे तापमान वाढत आहे आणि सकाळचं थंड राहत आहे, त्यामुळे रात्री थंड आणि पहाटे आणि सकाळपर्यंत थंडी आणि दुपारी थोडं उष्ण हवामान अशा प्रकारचं आता हवामान आपण पाहतोय. या आठवड्यात आणखीन थंड हवामान राहणारच आहे. त्याला कारण असं की उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी होते, शिमलाला देखील बर्फवृष्टी होते, इकडचे थंड वारे इकडे येत आहेत आणि त्यामुळे आपलं इकडे थंड या आठवड्यात राहणार आहे. पुढचा जो टप्पा आहे तो या वर्षाचा उन्हाळा लवकर सुरू होऊ शकतो आणि उन्हाळी हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढे आपल्याला मान्सून देखील वेळेपूर्वी दाखल होणं हे जास्त शक्यता आहे. मान्सून चांगला राहणं हे तर त्याबरोबरच सोयीस्करपणे आपण एकूण जे हवामान घटक पाहतोय त्यानुसार त्याचे अंदाज आपल्याला दिसत आहेत. यावर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये चांगला सूर्यप्रकाश आणि तापमान चांगलं, त्याचप्रमाणे वाऱ्याचा वेग चांगला राहिला तर मान्सून कदाचित 30 किंवा 31 मे पर्यंतही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्याला कारण असं की 2006 अशाच प्रकारचं हवामान होतं, त्यावर्षी देखील पाऊस जास्त झालेला होता. यावर्षी सरासरीपेक्षा निश्चित चांगला पाऊस होईल असा अंदाज ला निनोचा जो परिणाम आहे त्यानुसार आहे. त्या व्यतिरिक्त भारतामधलं हवामान देखील त्याला खूप अनुकूल आहे. प्रामुख्याने हे हवामान खरीप हंगामाच्या दृष्टीनं खूप चांगलं हवामान राहणार आहे, त्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी वर्गानी हवामानानुसार पीक नियोजन, हवामानानुसार शेती व्यवस्थापन हे याचा विचार करत असताना अगदी खरंय साबळे सर की एकूणच खरं तर ही खरंच एक दिलाशाची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यानुसारच पीक नियोजन शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, अत्यंत एक सकारात्मक खूप चांगली बातमी शेतकऱ्यांसाठी आहे. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथे एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर आपण राज्यभरातल्या इतर घडामोडी पाहणार. बातमी आहे जळगाव जिल्ह्यातली. भुसावळ नगरपालिकेचं जे फिरतं शौचालय आहे त्याला आज दुपारी आग लागली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. भुसावळ नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 3 ही खरं तर शहराच्या अगदी रहदारीच्या वर्दळीच्या भागात आहे आणि शाळेच्या चारही बाजूंनी कंपाऊंड आहे. असं असून सुद्धा 6 महिन्यांपासून इथे एक फिरतं शौचालय ठेवलं आहे जे नुसतं धूळखात पडू नये आणि या फिरत्या शौचालयालाच आग लागली. ही आग कशी लागली हाच प्रश्न आता निर्माण होतोय. या शाळेच्या आवारात अनेकदा सिगरेट ओढणारे लोक दिसतात आणि त्यांना कोणीही कर्मचारी मज्जाव करत नाही. याच प्रकारातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीमुळे ही आग लागली असावी अशी आता चर्चा होतीये. शाळेच्या बाजूला व्यावसायिकांची दुकानं आहेतच आणि वेळीच आगीचा प्रकार लक्षात आला, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला आणि कोणतीही हानी झाली नाही.
बातमी आहे परभणीतली आणि तिथल्या वाढत्या गुन्ह्यांची. सगळ्यांचं रक्षण करणारे पोलीस आज परभणीमध्ये मात्र गुन्ह्यांना आळा घालू शकत नसल्याचं पुढे आलंय. परभणीच्या पोलीस मुख्यालयातच वीज चोरी सुरू आहे. शिवाय जिल्ह्यात एका महिन्यामध्ये चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये सुद्धा भरपूर वाढ झाली आहे. 29 डिसेंबरला परभणीच्या पाथरीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालून शेत आखाड्यावर झोपलेल्या गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार केला होता आणि 3 जणांना बेदम मारहाण केली होती. त्यामुळे पाथरी परिसरातले शेतकरी घाबरले. या घटनेला 1 महिना पूर्ण झाला नाही तोच पुन्हा मानवत तालुक्यातल्या 2 शेत आखाड्यांना चोरट्यांनी लक्ष्य करत 3 जणांचा निर्घृण खून केला. 3 जणांना गंभीर जखमी केलं. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यातल्या दुष्काळानं आधीच हैराण झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात दहशतही पसरली आहे. यावर नियंत्रण ठेवायला पोलीस जे आहेत ते अपयशी ठरलेत आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच आता राहिला नाहीये की काय अशी शंका येते आणि त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लक्ष घालावं अशी मागणी होती. गावात तारबोरगावमध्ये 2 आखाड्यावर चोरट्यानं 3 जणांचा खून केला. तर त्यामुळे आम्हाला भीती वाटायली. आम्ही आखाड्यावर राहत होतो. आम्हाला भीती वाटायली की आम्ही आमच्या मालकाला सांगितलं की आम्हाला काहीतरी संरक्षण द्या. आजूक आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाहीत. त्यामुळे आमच्या आखाड्यावरले जे गडी असतात हे घर न सांगता इथून निघून गेले आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी मी त्याला पाहिलं तर आपल्या आखाड्यावर कोणी नाही म्हणून त्याला विचारपूस केली. ते म्हणला की आमच्या तुमच्या गावामध्ये कोणाच्या काही धाक राहिलेलं नाही. पोलीस त्याचं काही संरक्षण बघत नाही. आतापर्यंत दरोडं काही भेटलेलं नाही आणि ते आतापर्यंत आम्ही काय ते कामाला येणार नाही. आखाड्यावर 2-3 माणसाची हत्या झाली. याच्यानं आम्हाला भीती वाटते की आम्हाला कोणी पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावा की नाही तर मग आमचा काहीतरी हिशेब करावा. आम्ही आम्हाला आता भीती वाटायली की आणि ते चोर म्हणजे ते पकडले नाही तर त्याच्यानं आम्हाला भीती वाटते. आमच्या गावात आता 2-3 हत्या झालेल्या आहेत. आम्हाला भीती वाटते. आमच्या मालकाला आम्ही म्हणलो तर आम्हाला काहीतरी शेतामध्ये संरक्षण द्या नाही तर आम्ही इथून निघून जाऊ गावात काही काम करू. आम्ही कहीं से भी कोई माल जाने की पैसा या वो जाने की कोई ठोस इन्फॉर्मेशन नहीं है. और इसमें हमारे तपास अभी चालू है. हमने 6 टीम्स बनाई हैं. अलग अलग दिशा में हम तपास कर रहे हैं. 3-4 लाइन्स ऑफ इन्वेस्टिगेशन है हमारी. तो उन सब पे हमारा काम चालू है. तो थोड़ा सा रिकॉर्ड्स टेक्निकली जो हमको मिलने वाले रहते हैं उसको थोड़ा सा टाइम लगता है. वो और मिलने पर हमारी और आगे तपास के बारे में हम आपको बता पाएंगे. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर आपण जाणार आहोत जेजुरीगडावर. महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती जमातीचं कुलदैवत असलेलं म्हणजे खंडोबा पुरंदर तालुक्यातल्या जेजुरीच्या गडावर सोमवती अमावस्येनिमित्त खंडेरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. सोमवती अमावस्येनिमित्त रविवारपासूनच भाविकांनी जेजुरी गडावर मल्हारी मार्तंडेच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सदानंदाचा येळकोट आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं अवघा जेजुरीगड दुमदुमून गेला होता. देवाची पालखी स्नानासाठी सुद्धा मोठ्या उत्साहात कऱ्हा नदी किनारी आणण्यात आली. कऱ्हा नदी किनारी भाविकांच्या साक्षीनं देवाला स्नान घालण्यात आलं. हा देवाचा पालखी सोहळा रात्री उशिरा गडावर दाखल होईल. आणि यानंतर आपण या गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. काही वेळातच आपण भेटणार आहोत सिटी प्राईम मध्ये सुवर्णासह. पहा फक्त IBN लोकांना.